काय तुम्हाला मतदान कार्ड साठी ऑनलाइन अप्लाय करायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मराठी मित्र चॅनल मध्ये मी अक्षय तुमचे सर स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत की ऑनलाइन मतदान कार्ड साठी तुम्ही कशा प्रकारे घरबसल्या अप्लाय करू शकता त्यासाठीचा हा व्हिडिओ. ऑनलाइन मतदान कार्ड अप्लाय करण्यासाठी हा व्हिडिओ आपण सुरू करूया. सर्वप्रथम तुम्हाला इलेक्शन कमिशनची जी वेबसाईट आहे ओपन करायची आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानंतर इथे जी दिलेली आहे नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर हे NVSP ची वेबसाईट तुम्हाला ओपन करून अप्लाय ऑनलाईन फॉर रजिस्ट्रेशन हे न्यू वोटरसाठीचं यावर तुम्हाला क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर हे एक नवीन वेबसाईट NVSP.in ओपन होते, याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानंतर इथून तुम्ही भाषा निवडू शकता, तुम्हाला कोणत्या भाषेत पाहिजे मी भाषा इथून निवडतो. त्यानंतर हा फॉर्म नंबर 6 तुम्ही बघू शकता इथे आलेला आहे, यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे मित्रांनो. तर ही तुम्ही बघू शकता इथे माहिती दिलेली आहे, यामध्ये तुम्हाला तुमचा स्टेट निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमची जी असेंब्ली आहे ते निवडायची आहे. यातून तुम्ही निवडून घ्या. मी सर्वप्रथम स्टेट निवडतो महाराष्ट्र, त्यानंतर मी जिल्हा जो आहे तो निवडतो, त्यानंतर तुमची असेंब्ली जी आहे ते तुम्ही यामधून निवडून घ्या जी असेल ते. त्यानंतर इथं दिलेलं आहे की तुमचं जे नाव आहे ते या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये या असेंब्लीमध्ये फर्स्ट टाइम तुम्ही टाकत आहे नवीन आहे की तुमचं कोणत्या तरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पहिलेच होतं आणि तुम्ही शिफ्ट करत आहे हे इथं लिहिलेलं आहे. यामध्ये तुम्ही जे ऑप्शन असेल तुमचा तो सिलेक्ट करू शकता, तुम्ही नवीन असेल तर नवीन किंवा शिफ्ट करत असाल तर शिफ्ट. त्यानंतर काही मॅडेंटरी पर्टिक्युलर्स काही माहिती तुमची भरायची आहे, जसे की तुमचे नाव इथं भरायचे आहे, तुमचं आडनाव वगैरे ही संपूर्ण माहिती इथं भरायची आहे. सर्वप्रथम तुमचे नाव इथं इंग्लिशमध्ये भरायचे आहे आणि इथं ॲटोमॅटिक रिजनल लँग्वेजमध्ये ते कन्वर्ट होतं. त्यानंतर तुमचं सरनेम इथे इंग्लिशमध्ये आणि इथं ॲटोमॅटिक रिजनलमध्ये कन्वर्ट होतं. त्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह, कोणते तुमचे रिलेटिव्हचं तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे, म्हणजे जसे की तुम्ही वडिलांचं नाव इथं लिहू शकता. त्यानंतर सरनेम ऑफ रिलेटिव्ह, जे पण तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांचे सरनेम पण तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर टाईप ऑफ रिलेशन इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी हे संपूर्ण माहिती भरून घेतो. सर्वप्रथम मी इथं नाव लिहितो, त्यानंतर आडनाव लिहून घेतो, त्यानंतर जे तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील त्या रिलेटिव्हचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे, त्यानंतर रिलेटिव्हचं सरनेम तुम्हाला इथं लिहायचं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सफर होईल. तुमचा नेटचा स्पीड जर चांगला असेल तर ॲटोमॅटिक लवकर होईल, नाहीतर थोडा वेट पण करावा लागू शकतो. त्याचबरोबर इथं बाजूला तुम्हाला त्याच्या बाजूला एक कीपॅड दिलेलं आहे, कीपॅडच्या सहाय्याने तुम्ही रिजनल भाषेमध्ये इथं लिहू शकता तुमचं नाव. त्यानंतर तुमचं जे रिलेशन आहे त्या रिलेटिव्हसोबतचं ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे की 1 जानेवारीला तुमचं वय किती आहे, किंवा 1 जानेवारीला किंवा तुमची डेट ऑफ बर्थ पण तुम्ही इथं टाकू शकता. तर तुम्हाला 1 जानेवारीला किती वय आहे ते टाकू शकता, किंवा डेट ऑफ बर्थ. मी डेट ऑफ बर्थ तुम्हाला प्रिफर करेन, तुम्ही डेट ऑफ बर्थ टाका. डेट ऑफ बर्थ इथून निवडू शकता तुम्ही, जे पण तुमची डेट ऑफ बर्थ आहे ते तशी तुम्ही इथून निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे जेंडर आहे ते जेंडर इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो करंट ॲड्रेस आहे जिथे तुम्ही राहता तो ॲड्रेस तुम्हाला इथं भरायचा आहे, जसं की घर नंबर असेल तर लिहू शकता, नसेल तर काही गरज नाही लिहायची. त्यानंतर स्ट्रीट एरिया लोकॅलिटी कोणती, त्यानंतर टाउन ऑर व्हिलेज कोणता आहे, त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस, पिन कोड, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट हे तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. तर हे तुम्ही टाईप करून घ्या. त्यानंतर परमनंट ॲड्रेस ऑफ ॲप्लिकंट म्हणून विचारलेलं आहे, तर सेम ॲज अबव तुम्ही करू शकता जर सेम असेल तर, नाही तर तुम्ही टाईप पण करू शकता तुमचा जर वेगळा असेल तर. माझा सेम आहे म्हणून मी सेम ॲज अबव करतो. त्यानंतर फॅमिली ऑर नेबर इपिक नंबर म्हणून दिलेले आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये जर परिवारामध्ये कोणाचा जर असेल मतदान कार्ड तर त्यावर इपिक नंबर असतो कोपऱ्यामध्ये वरती, तर तुम्ही इथे टाकू शकता. किंवा जर तुमच्या परिवारात कोणाचं वोटर कार्ड नसेल तर तुमचा कोणी पण रिलेटिव्ह असेल किंवा नेबर असेल त्यांचं पण तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर काही आणखी माहिती भरायची आहे,
त्यानंतर काही माहिती भरायची आहे, जसे की डिसॅबिलिटी, जर कोणतीही डिसॅबिलिटी असेल यामधील तुम्हाला, तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, आणि अदर असेल तर अदरवर क्लिक करून तुम्ही इथे लिहू पण शकता. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे जर असेल तर. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, हे पण ऑप्शनल आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही टाकून घ्या, तुम्हाला याचा फायदाच होईल पुढे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, जसं की तुमचा फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायची आहे, त्याबद्दल सांगितलं डॉक्युमेंट तुम्हाला इथे जे दिलेले आहे सपोर्टेड फॉर्मॅट, त्या फॉर्मॅटमध्येच अपलोड करायची आहे. तर तुमचा फोटोग्राफ, त्यानंतर तुमचं एज प्रूफ तुम्हाला इथे निवडायचं आहे, त्यानंतर तुमचं ॲड्रेस प्रूफ तुम्हाला इथे निवडून अपलोड करायचं आहे. तर फोटोग्राफ सर्वप्रथम तुम्ही इथं अपलोड करा. फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं एज प्रूफ सिलेक्ट करायचं आहे, टाईप ऑफ एज प्रूफ. यामध्ये खूप सारे डॉक्युमेंट आहे, मी आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि आधार कार्ड अपलोड करतो. ॲड्रेस प्रूफ अपलोड केल्यानंतर एक डिक्लेरेशन फॉर्म तुमच्यासमोर अशा प्रकारे आहे खाली, त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही भारताचे नागरिक आहे आणि कोणत्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर ते टाऊन, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि डेट ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे आणि केव्हापासून राहत आहे ची तुम्हाला तारीख इथे टाकायची आहे मित्रांनो. त्यानंतर प्लेस तुम्हाला टाकायचं आहे आणि इथे डेट तर ऑटोमॅटिक असतेच, तर हे संपूर्ण माहिती तुम्ही भरून घ्या. संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट या बटणावर तुम्हाला क्लिक करायची आहे. तर मित्रांनो, तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर इथे दिलेला आहे, त्या रेफरन्स नंबरच्या सहाय्याने तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता. तर तो रेफरन्स नंबर तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. ट्रॅक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे तुम्ही ट्रॅक करू शकता. तर इथे तुम्हाला तुमचा रेफरन्स आय डी एंटर करायचा आहे आणि ट्रॅक स्टेटसवर क्लिक करायचा. तर याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, या लिंकवर पण तुम्ही जाऊ शकता केव्हा पण आणि तुमची स्टेटस ट्रॅक करू शकता. तर ट्रॅक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची स्टेटस इथे, आता फॉर्म सबमिट झालेला आहे, त्यानंतर BLO अपॉइंटेड होईल, त्यानंतर फील्ड व्हेरीफाईड होईल. तर यासाठी तुमच्या घरी BLO कोणताही ऑफिसर एक येऊ शकतो व्हेरिफिकेशनसाठी, तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तुमचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायसाठी. आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं हे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट. मला व्हिडिओ कसा आवडला मला कळलं असतं. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघत राहा मराठी मित्र चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.